नमस्ते बालमित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी मराठी बालभारती या पुस्तकातील पाठ क्रमांक सात वडेश बहरला हा पाठ वाचणार आहोत गोष्टरूप आहे चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आबाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पाणीच पाणी पाने होती पाणी हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारूताई मैना रागू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गोड गाणे गायचे वडेशला पाकरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाकरांना पिल्ले होती चिमणीचे पिल्लू होते चिनू कावळीनीचे पिल्लू होते कानू पोपटाचे पिल्लू होते पिनू पिले लपाचिपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलावर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट निगा इथून झटपट पिलांना वडेसचा राग यायचा ती वडेचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता करावे काय वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाणी दिसू लागली पाने, पाने हिरवीगार झाली फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली मग शीर घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता तो पाखरांना बोलवू लागला यारे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खाऊन जातो पाखरे वडेजवळ आली नवी घरटी बांधली वडेशजवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरला विद्यार्थी मित्रांनो हा पाठ खूप छान आहे सुंदर आहे तुम्हाला जर आवडला असेल बालमित्रांनो बाल तुम्हाला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा